गिरीश निकम मतदारांच्या मनात या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. मी आता उभा आहे मुलुंड भागात. मुलुंड म्हणजे मुंबईतील उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघ. या मतदारसंघामध्ये अगदी मुलुंडपासून ते विक्रोळी, भांडूप, त्यानंतर घाटकोपर पूर्व, घाटकोपर पश्चिम आणि मानखुर शिवाजीनगर हे सगळे भाग येतात. आता मी मुलुंडच्या एका गार्डनमध्ये आहे. इथे काही ज्येष्ठ नागरिक आहेत, काही इथले स्थानिक रहिवासी आहेत. आपण सगळ्यांशी संवाद साधणार आहोत. सकाळची थंडावा असला तरी राजकीय हवा मात्र खूप गरम आहे. लोकसभा निवडणूक अगदी तोंडावर येऊन ठेपलेली आहे. तुमच्या मनात कुठला नेता आहे? आज तसं पाहिलं गेली 15-20 वर्ष जेव्हापासून या राजकारणामध्ये आम्हाला माहिती म्हणजे पडायला लागली, त्यापासून बघते गुरुदास कामत आले, किरीट सोमय आले, संजय दिना पाटील येऊन गेले, पुन्हा किरीट सोमय आले. परंतु आमचे सामान्य माणसांचे जे काय प्रश्न आहेत ते काय उचलले जात नाही आहेत. उदाहरणार्थ आमच्या इथे आता गेली 10 वर्ष झालं डम्पिंग ग्राउंड आहे आणि त्या डम्पिंग ग्राउंडची मर्यादा संपलेली आहे, तरी पण त्याच्यावरती कुठल्या प्रकारची प्रक्रिया न होता आज तिकडे तसंच आहे. आणि त्याच्याही संध्याकाळच्या नंतर दुर्गंधी एवढी वसाहतीमध्ये की लोकांना श्वसनाचे त्रास होत आहेत. ईशान्य लोकसभा मतदारसंघ आहे. मला वाटतं संजय दिना पाटील यांचा पराभव करत किरीट सोमय निवडून आले होते. गेल्या 5 वर्षात सोमयांकडनं तुमच्या अपेक्षा पूर्ण झाल्यात का? कुठली अपेक्षा पूर्ण झालेली नाही आहे. इथं उलट आमच्या ईशान्य मुंबईमध्ये एकही अत्याधुनिक दवाखाना नाही आहे, अत्याधुनिक हॉस्पिटल नाही आहे. मुलुंडपासून ते घाटकोपरपर्यंत कुठलीही माणसांना सुविधा नाही. एखादा माणूस जर आजारी झाला की श्वासात त्रास झाला तो कुठेही त्याला इथं ॲडमिशनसाठी चांगल्या प्रकारचं हॉस्पिटल नाही, अत्याधुनिक सुविधाच इथे नाहीत. आणि प्रत्येक वेळेला इकडनं घाटकोपरला किंवा साईन केमला जावं लागतं. तसंच इकडनं हाडा कॉलनीपासून आमच्या स्टेशनपर्यंत एकही सुलभ शौचालय किंवा मुतारीसुद्धा रस्त्यावर नाही आहे. आणि काय घरोघरी शौचालय केले, काय सगळी सुधारणा केली, काहीच प्रकार नाही येते. आता मतदान करण्याची वेळ आलेली आहे, लोकसभा निवडणूक अगदी जवळ येऊन ठेपलेली आहे. तुमच्या मनात काय आहे विचार? माझ्या मनात तसं बघायला गेलं तर कम्पेअर्ड टू राहुल गांधी नरेंद्र मोदी बऱ्याच प्रमाणामध्ये मॅच्युअर्ड आहे आणि बरंचसं विकास कार्य झालेलं आहे. सी कन्सेप्ट वाईज बघायला गेलं तर म्हाडा कॉलनी हा एक वेगळा विषय आहे आणि आपण देश पातळीवरती बट बघायला पाहिजे. कारण की सगळ्या ठिकाणी पोचणे, जसं आता आम्ही मालवणला आहे, रायगडात आहे, सिंधुदुर्गला आहे, बऱ्याच ठिकाणी मी फिरत असतो. आणि शिवाय मुंबईमध्ये पण मी जवळजवळ 301 सोसायट्यांचा ऑडिटर आहे. तर पण सहकार क्षेत्रासाठी पण आमच्या काही अपेक्षा आहेत. लीजसाठी पण जवळजवळ काहीच उपाययोजना केली. बरोबर, समस्या अनेक आहेत. ईशान्य मतदारसंघात काका तुम्ही अनेक वर्षापासून इथे राहताय. गेल्या 5 वर्षात काय असे लक्षणीय बदल तुम्ही टिपलेत का? असे लक्षणीय बदल असे काही विशेष नाही आहेत. तसंही आमच्या कॉलनीची दुर्लक्षित आहे. ज्यावेळी आमच्या असोसिएशन कुठला प्रश्न उचलला त्याच्याचंही कुठलंही म्हणजे असं काय कामच होत नाही आहे. आणि सरकारच्या बाबतीत म्हणाल तर नरेंद्र मोदी इंटरनॅशनल लेवलचे काय निर्णय घेतले ते फार छान आहेत. आणि मला तर वाटतं की इथून पुढे नरेंद्र मोदींनाच निवडून द्यावं. इथून पुढे नरेंद्र मोदींनाच निवडून दिलं पाहिजे असं काहींचं म्हणणं आहे. दादा तुम्हाला काय वाटतं? खरं तर नरेंद्र मोदींबद्दल आमचं काही दुमत नाही की नरेंद्र मोदी सक्षम नेतृत्व आहे, चांगली कामं करत आहेत, चांगलं प्रशासन चांगलं चालवत आहेत. परंतु त्यांच्या खालचे जे खाली जे त्यांची फळी आहे त्यांच्याकडनं कामाची जी अपेक्षा आहे ती त्यांच्याप्रमाणे म्हणजे त्या अपेक्षा पूर्ण होत नाही आहेत. जो आमचा ईशान्य मुंबई मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये अनेक समस्या आहेत. जसं आता काही लोकांनी सांगितलं की हॉस्पिटलची सुविधा नाही आहे, इथून आम्हाला केमला जावं लागतं. तर पेन्शनरच्या बाबतीत जो हे ज्यांना प्रॉव्हिडंट फंड कमिशनरच्या ऑफिसमधून पेन्शन मिळतं, म्हणजे जे शासकीय कर्मचारी नाहीत, जे केंद्र सरकारचे कर्मचारी नाहीत, असे पब्लिक सेक्टर खाजगी कारखान्यामध्ये काम करणारे यांना जे पेन्शन आहे फक्त 1000 रुपये यांना जी पेन्शन मिळते ती प्रॉव्हिडंट फंड कमिशनरकडली जी आहे त्याच्यामध्ये वाढ होणं गरजेचं आहे. आणि ती वाढ आत्ता पण झालेली नाही. एका अर्थानं हे जे सरकार आहे ते पेन्शन लुटारू सरकार आहे या भाषेत सांगितलं पाहिजे. 5 वर्षात बरेच बदल झाले. म्हणजे आताचं जे सरकार आलेलं आहे ते खूप छान आहे, चांगलं काम करत आहेत मोदी सरकार. आता जो पुलवामावरती अटॅक झाला पण आपले जे वैमानिक तिथे एक अडकला गेला होता तर तो सुरक्षितरित्या 2 दिवसात परत येतो आहे, हे या सरकारमुळेच होत आहे असं आम्हाला वाटतं. नाही, मोदी सरकारने अच्छा काम किया है, लेकिन सरकार का अकेले का नहीं है, सब लोग को का भी साथ उनको चाहिए. सर मला खेदाने सांगावं असं वाटतं की मोदी सरकारने जो निर्णय घेतलेला आहे पण ज्यांनी जे अजेंडामध्ये इलेक्शनच्या आधी जे म्हटले होते जसं की आम्ही प्रत्येकाला 1-15 लाख रुपये देऊ, त्याच्यानंतर अनएम्प्लॉयमेंट आम्ही पूर्णपणे हे करू,
आणखीन काही काही असे निर्णय घेतले होते की ज्याच्यामध्ये ते पूर्णपणे यशस्वी नाही झालेले, तर मला असं वाटतं की मोदी सरकार हे टोटली फेल्युअर आहे, हे मोदी सरकार अपयशी ठरलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्हाला तसं वाटतं का, मग कुठला पर्याय आहे? निश्चित. आणि पर्याय म्हणजे जे काँग्रेसचं सरकार होतं, जे 60 वर्ष सरकार होतं आपल्या इकडे या भारतामध्ये, त्या सरकारचा आणि या सरकारमध्ये बराच फरक आहे. हे फक्त जुमलेबाजी सरकार आहे. विक्रोळीच्या आपण भर चौकात आहोत. एक महिला रिक्षा चालक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. सरकार कुठचीही येऊन दे, पण महिलांसाठी रस्ते जरा व्यवस्थित करणे, कारण महिलांना खूप प्रॉब्लेम होतो गाड्या न्यायला. महिलांना काय, जेंट्स लोकांसुद्धा, पण जरा गाड्या रस्ते व्यवस्थित पाहिजेत, एवढंच मत आहे आमचं. आणि सरकार चांगली यावी. बरोबरच आहे. सगळ्या महिलांना, इतर लोकांना पण खूप त्रास होत आहे. सगळं व्यवस्थित, सगळ्या सुविधा सगळ्या चांगल्या व्हायला पाहिजे. मुंबईतील ईशान्य लोकसभा मतदारसंघामध्ये फिरता आपण आता आलेलो आहोत विक्रोळी रेल्वे स्टेशनच्या बाहेर. माझ्या उजव्या साईडला विक्रोळी रेल्वे स्टेशन आहेत. बाहेर इथं चहाची टपरी आहेत, काही प्रवासी आहेत, काही इथले स्थानिक मतदार आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. लोकसभा निवडणूक काही दिवसांवरून ठेपलेली आहे, सगळा माहोल बदललेला आहे, मुंबईत पण हवा गरम झालेली आहे. तुमच्या मनात कुठला नेता आहे? नेता भरपूर आहे तिथे, पण काम करणारा नेता पाहिजे आपल्याला. आम्ही इथे वर्ष इथे विक्रोळी रहिवासी आहोत. आपल्याला इथे काही सुधारणा नाही आपल्यामध्ये. म्हणजे आम्ही इथे काहीतरी लोकांना बोलतोय की इथे काहीतरी होईल आपल्यासाठी. शौचालय नाही, तिकीट काउंटर नाही आपल्याकडे. शौचालयासाठी लोक घरात पळायला लागते इथून 3 किलोमीटर. त्याच्यानंतर तिकीट काउंटर आपल्याला लोकांना गरज येते खाली. त्याच्यानंतर आपल्याला रॅम, लोकांना बघा सीझनमध्ये बॅगा उचलून घेऊन जायला लागतं, त्यांना एक रॅम पाहिजे, या ॲक्सिलेटर पाहिजे, या काहीतरी गरज आहे त्याच्यामध्ये. काय नाही, आम्ही खासदारला 4-4.5 वर्षा मेमोरँडम दिलं होतं काय आपल्याला विक्रोळी हवं आहे, त्याच्यामध्ये एकसुद्धा काम झालं नाही. कोणी सरकार येऊ दे आम्हाला त्याच्याबद्दल, पण आम्हाला ज्या सुविधा मिळायच्या आहेत त्या मिळाल्या पाहिजेत. नेहमी ते आमदार खासदार येऊन सगळे ते आश्वासनं देतात, पण काही करत नाहीत. तुम्ही काय परिवर्तन टिपलेलं आहे, काय 5 वर्षात बदल झालेत का? इथले जे खासदार आहेत सोमय्या, त्यांच्या कामगिरीविषयी तुम्ही समाधानी आहात का? भरपूर आहे, भरपूर आपल्याकडे प्रॉब्लेम्स आहे विक्रोळीला, पण सॉल्व्ह करायला कोण नाही. आमदार येतात, खासदार येतात, निवडणूक झाली त्यानंतर मग ते लोक दिसत नाही. वोट्स भेटले की गायब, काहीच कामं करत नाही आपल्या विक्रोळीला. मी इकडचीच आहे, जन्म माझा विक्रोळीचा, पण मी आता बघते देर इज नो इम्प्रूव्हमेंट ॲट ऑल. वी वॉन्ट अ रॅम्प, वी वॉन्ट एस्कलेटर, वी आर हॅव्हिंग आर डिमांड्स. We are writing letters to the concerned authorities, but nobody bothers. भारताचं युवा आहे मी, मला माहीत आहे यावर्षी काय चाललं आहे. 5 वर्षामध्ये मोदी सरकारने खूपच काम केलं आहे, सर्वांना माहीत आहे, तुम्हाला पण माहीत आहे. लोकसभा इलेक्शनमध्ये आपल्याला मोदी सरकार हवे आहे भारतासाठी. मला काय वाटतं ना, इकडे सगळे येतात बोमाबोम करतात, रोजचं येऊन ते रिपीटेडली कॅसेट लावतात. कारण क्रिकेट समय असा आहे, तर आम्ही काय त्याला विचारायला गेलं तर इथे वेस्ट ईस्टला का शौचालय नाही केलं ते आमचा मुद्दा नाही. रेल्वेमध्ये शौचालय येते कोणाचं कामच आहे? लहान मुली बायका कुठे जाणार? विचार केला तर करत नाही. ॲक्सक्युलेटरचे त्यांनी डिक्लेअर केले होते 4 वर्षा अगोदर, तर आजपासून का झालं नाही? सामान्य मतदार अगदी पोट तिडकीने बोलत आहेत, आपल्या समस्या मांडतायत, आणि कसं सरकार आलं पाहिजे भावना अगदी तीव्रतेने व्यक्त करतायत. तुम्हाला काय वाटतं दादा? मला काय वाटतं, आताच्या जे घडल्या हकीकत घडतात आतंकवादीच्या यांच्या, आता यांनी जे कर्फ्यू पावर उचललं पाकिस्तानबद्दल अजून जास्त भरणं उचललं पाहिजे. मोबाईल बघता आमच्याही एका प्रश्नाचं उत्तर द्या. बोला ना. अगदी काही दिवसांवर लोकसभा निवडणूक येऊन ठेपलेली आहे, तुम्ही इथले ईशान्य मतदारसंघाचे मतदार आहात, गेल्या अनेक वर्षापासून मतदान करताय, गेल्या 5 वर्षातल्या कालखंडाकडे कसं बघता तुम्ही केंद्र सरकारच्या? बघा, आम्ही आपलं विक्रोळीसाठी आम्ही बघणार विक्रोळीमध्ये काय काम केलेलं आहे सरकारने. खास करून विक्रोळीला काहीच नाही झालेलं आहे. तुम्ही बघा, आता आमदार जो आहे मुलुंडवरून, मुलुंडला भांडुकला काम झालेलं आहे, पण विक्रोळीला सोडून दिलेलं आहे. विक्रोळी म्हणजे त्यांच्यासाठी लावारिस आहे. मुलुंडमधील, विक्रोळीमधील काही सामान्य मतदारांशी बोललो, त्यांची मतं जाणून घेतली, त्यांच्या मनात काय चाललं आपण पाहिलं. आता आपण फिरता आपण इथं आलेलो आहोत. आता हा परिसर आहे मानखुर्द शिवाजीनगरचा परिसर आहे, इथले आपण सामान्य मतदारांशी बोलूया. लोकसभा निवडणूक अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे, तुम्ही इथले रहिवासी आहात, नेहमी मतदान करता लोकसभेसाठी, इथले खासदार आहेत भाजपाचे किरीट सोमय आहेत, गेल्या 5 वर्षाच्या त्यांच्या कामगिरीवर तुम्ही समाधानी आहात का? नाही, इथं आमच्या इथं ते खासदार निवडून आल्यावर तिथे दिसलेच नाही, कमी वेळा दिसले, फक्त रविवारचे रावण मारायला येतात. जे असे मतदानाला आले होते, मतं मागायला आले होते, लोकांनी मतं दिले, मोदी लहरमध्ये आम्ही मतं दिले, पण खासदार इकडे काय आलेच नाही. ॲक्च्युली जो हमारे मेंबर ऑफ पार्लियामेंट है वो गोवंडी के अंदर अगर आप पूछोगे तो 90% लोगों को नाम ही नहीं पता, उनको जानते ही नहीं.
मोदी जी ने जो भी डिसीजंस लिए हैं, कुछ डिसीजंस अच्छे लिए हैं, लेकिन उसका इम्प्लीमेंटेशन इतना गंदा किया है, इतनी बुरी तरह से इम्प्लीमेंटेशन किया है कि लोगों के ऊपर, उसका लाइफ के ऊपर बहुत ज़्यादा बुरा इम्पैक्ट आया है। ऐसा कि अभी आज के माहौल को देखते हुए जो करंट पॉलिटिक्स चल रही है उसमें लोगों ने क्या किया है कि धार्मिक विचारधारा में लोगों को बांट दिया है। भाजपा हर स्टेज पर नाकाम दिखती नजर आ रही है। रही बात राहुल गांधी जी अभी जस्ट आए हुए हैं, उनका जोश और खरोश देख करके ऐसा लगता है कि वो कुछ हिंदुस्तान के लिए करेंगे। अब आगे आने वाले या तो तीसरा फ्रंट में अभी कुछ दिखाई नहीं दे रहा है। परिवर्तन तर साहेब व्हायलाच पाहिजे, कारण आमचे खासदार इकडून निवडून गेले आणि 5 वर्षामध्ये इथे ते आलेलेच नाही। ते घाटकोपर तिकडे भांडूप वगैरे विक्रोळी साईडमध्ये त्यांनी काम केलं आणि हे मुस्लिम वस्ती आहे, इथे ते आलेच नाही आणि परत ते वोट मागायला काही दिवसामध्ये इकडे येतील। आणि परिवर्तन 100% पाहिजे, तर आमच्या लोकांचं काम होत नसेल तर इथे आम्हाला आमच्यासारखा खासदार पाहिजे। आपण विक्रोळीतील काही मतदारांशी बोललो, मुलुंडमधील मतदारांशी बोललो आहे, फिरता फिरता आता आपण या मतदारसंघामध्ये या गोवंडी परिसरात आलेलो आहे। इथल्या सामान्य जनतेला काय वाटतंय, निवडणुकीच्या कुठल्या दृष्टीने ते विचार करतात ते आपण जाणून घेऊया, त्यांच्या मनात काय चाललं ते विचार जाणून घेऊया। आपण या विभागातला जो खासदार आहे किरीट सोमय्या यांनी या मतदारसंघामध्ये कधी या ठिकाणी फिरकून बघितलं नाही। ह्या ठिकाणची जी जनता, या जनतेला सर्व सुखसुविधापासून या ठिकाणी वंचित ठेवण्याचं काम या खासदार किरीट सोमय यांनी या ठिकाणी केलेलं आहे। खऱ्या अर्थाने या ठिकाणी या देशाला नवीन नेतृत्व आलं पाहिजे आणि ते खरं म्हणजे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि वंचित आघाडी असं या ठिकाणी या संपूर्ण भारत देशात आणि या ईशान्य मुंबईमध्ये असं एक चित्र निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। फंड हा जो प्रकार आहे हा कुठं जातो आहे मला काही कळत नाही। खासदार आमदार यांचा फंड हा कुठं जातो आहे काय माहिती, मला वाटतं हळदी कुंकू किंवा कुठला समारंभ असेल किंवा इथले कार्यकर्ते असतील त्यांचे स्थानिक, मग ते फक्त त्यांना सांगतील आमच्या इथे कार्यक्रम करायचा आहे साहेब या, येतील 5 मिनटं तेवढ्या गराड्यामध्ये राहतील आणि मग ते आपापल्या वापस निघून जातील। नाही, सत्ता परिवर्तन हे झालंच पाहिजे। प्रश्न 70 वर्ष काँग्रेस सरकार करतं आहे आणि BJP सरकार करतं आहे, याच्यामध्ये दोनच दिसतात, परंतु लोकांच्या जीवनामध्ये कोणताही आमूलाग्र बदल दिसत नाही। आपण ह्या मतदारसंघाचा विचार केला तर मानकुर शिवाजीनगर विधानसभेचा या लोकसभा मतदारसंघाचा 6वा मतदारसंघ आहे। या ठिकाणी एक कष्टकरी लोकांची वसाहत आहे, दलित असेल, मुस्लिम असेल की बहुजन समाजाची आहे, परंतु त्यांच्या जीवनामध्ये इथं डम्पिंग गार्डनचा प्रश्न आहे, खेळाच्या मैदानाचे प्रश्न, इथं जी मुंबई शहरामधली जी पॉप्युलेशनची डेन्सिटी आहे इथं इतर विभाग विधानसभेच्या मानाने जास्त आहे। जे घरांचे प्रश्न असतील, मैदानाचे प्रश्न तुम्हाला सांगितले, रोजगाराचे प्रश्न असेल, त्या प्रमाणामध्ये इथला खासदार कमी पडलेला आहे। बदल झाले ना, भरपूर करतात इथं कार्यकर्ते कामं करतात, कशाबद्दल बोलायचं नाही, करतात सगळं, तेवढंच माझं म्हणणं। मला तर असं वाटतं मोदीने काही डिसिजन घेतले, चांगलं डिसिजन घेतलेलं आहे, असं पंतप्रधान कुठला यावं त्याने डिसिजन असंच घ्यावं या पद्धतीचं, हे मला माझं मत आहे। आता सध्या तर हवा सगळे वंचित घडी आघाडीशी चालू आहे आणि हे सरकार जे आहे ते एवढ्यापर्यंत काम केलेलं नाही आहे। आता ह्यावेळेस वंचित बहुजन आघाडीला चान्स भेटला पाहिजे। यावेळेला वंचित बहुजन आघाडीला संधी मिळाली पाहिजे, सत्तेत परिवर्तन झालं पाहिजे। आमच्या गोवंडी परिसराकडे या ईशान्य लोकसभा मतदारसंघातील सगळ्याच खासदारांचं, आत्तापर्यंत जेवढे जेवढे खासदार झाले सगळ्यांचंच या भागाकडे नेहमीच दुर्लक्ष होत आलेलं आहे असं इथल्या स्थानिक रहिवाशांचं म्हणणं आहे। ईशान्य लोकसभा मतदारसंघातील गोवंडी भागात आपण आहोत। ही लुंबिनी भागमधील छोटी बाजारपेठ आहे, इथे व्यावसायिक आहेत अनेक जण, ज्वेलरची काही दुकानं आहेत, काही कटलरी आहेत, काही किराणा मालाची दुकानं आहेत, छोटे छोटे व्यावसायिक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। केंद्रात कुठलं सरकार असं, गेल्या 5 वर्षातलं जे सरकार आहे मोदी सरकार ते बरं आहे का, आता सत्ता परिवर्तन झालं पाहिजे? नाही, जे आहे ते बरंच आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे, आणि त्यांनी जे काम केलेलं आहे ना त्यांच्या याच्या खरा निष्कर्ष पुढच्या 5 वर्षात दिसणार। सारखा बदल केला ना तर जे त्यांच्या काम जे आहे ना आपल्याला माहीत पडणार नाही कोण काय काम करतो। माझं पण मत आहे की एकवेळा परत 5 वर्ष द्यायला पाहिजे, कधी पण कुठलंही बीज बोतलं तर ते टाईम लागतं त्याला वरती यायला, बीज बोतून डायरेक्ट हे नाही आहेत म्हणून। आणि भारत विश्वमध्ये भारताचा लई मोठा एकदम हे झालं आहे म्हणून मोदी परत यायला पाहिजे। आमच्या मनात म्हणे आहे की मोदी सरकारने फार चांगलं काम केलेलं आहे आणि व्यावसायिकचे वतानी मी इथे लिंबुनीबाग व्यापारी संस्थेचे अध्यक्ष म्हणे, माझ्या मते GST जे बदल केला, GST जे कानून आणला ते पण फार चांगलं आहे, त्याच्यामध्ये काही सुधारणा केली आणि आता आम्हाला सोयस्कर वाटायला लागला, कारण की ते रिटर्न वगैरे भरताना सुद्धा आम्हाला म्हणजे सोयस्कर वाटते। पाकिस्तानची 12 वाजता जाणारा मोदीच आहे, तुम्हाला काय वाटतं? हा मोदीच यायला पाहिजे, मोदीच यायला पाहिजे, तुम्हाला काय वाटतं? हो बरोबर, मोदी यायला पाहिजे। तुमच्या मनात काय विचार येतात?
मोदीजी यायला पाहिजे. तुम्हाला मोदीजी यायला पाहिजे. ईशान्य लोकसभा मतदारसंघातील भाजपाच्या बालेकिल्ल्यात आपण आहोत. घाटकोपर विभाग आहे. घाटकोपर पूर्व असेल, घाटकोपर पश्चिम असेल, दोन्ही भागात भाजपाचे आमदार आहेत, खासदार आहेत किरीट सोमय्या. या मतदारसंघात आपण जाणून घेऊया सामान्य मतदारांच्या मनात काय चाललेलं आहे. लस्सीचं दुकान आहे. काका नमस्कार. दुपारची वेळ आहे, लस्सी घ्यायला अनेक जण येत असतील. तुमच्या मनात काय विचार चाललं आहे? मोदी सरकार चांगलेच आहे जे काम करतं ते. घाटकोपरमधल्या मी अशा चौकात उभा आहे. माझ्या उजव्या साईडला तुम्ही उजव्या साईडला बघू शकाल की गेल्या वर्षी जून महिन्यात याच भागात चार्टर्ड विमानची दुर्घटना घडली होती. घाटकोपर हा सगळा भाग नेहमी केंद्रस्थानी राहिलेला आहे. आपण म्हणू शकतो की राजकीय अनेक घडामोडी या भागात घडत असतात. तुमच्या मनात काय आता? आमच्या मनात काय आहे की आम्ही परत संजय भाऊंना निवडून आणू आणि किरीट सोमय्यांनी इथे काहीच काम केलं नाही आहे. एखादा नगरसेवक एक पायरी बनवून आहे ना 10 बॅनर लावतो, पण किरीट भाईंची ती सवय नाही. तुम्हाला एक किस्सा सांगतो. घाटकोपर स्टेशनवरील एक एस्केलेटर चालू करायचा होता, फक्त 5 माणसांना घेऊन त्यांनी तो चालू करून दिला. तुमचा मुद्दा का ती पब्लिकची गैरसोय होऊ नये. तुमचा मुद्दा लक्षात आला की बाबा रेल्वे प्रवाशांच्या अनेक जी कामं आहेत ती त्यांनी केलेली असं तुम्हाला वाटतं? माझ्या एक सहकार्याने सांगितलं की LBS रोडचं त्यांनी वाइंडिंग करण्याचं काम सुरू केलेलं आहे, पण LBS रोडचं वाइंडिंग करताना त्या ठिकाणी जे पुनर्वसन करायचं आहे त्याच्याबाबत अजून निश्चित दिशा केलेली नाही आहे. 61, 62 पुराव्या त्यांना मागितले जात आहेत. त्यांची काय क्रायटेरिया आणि त्यांना त्याच्यामधलं मोबदला काय देणार आहे त्याच्याबद्दल काय नाही, पुनर्वसन कुठे करणार आहेत त्याच्याबद्दल अजून शासनाने काही नियोजन करायला, आणि हे पुनर्वसन होत असताना वाइंडिंग करत असताना किरीट सोमय्या कुठे अजून दिसून आलेले नाही आहेत. आजीबाई आलेच नाही कुणी निवडून गेल्यापासून, तर कसं काय सांगायचं. आजीबाई तुमचं वय किती आहे? 68 वय. 68 वय. चप्पावती रामबाबा हाडवळे. मतदान करता तुम्ही? हो मतदान करते बघा, माझ्या जवळच आहे माझं मतदानाचं. ते तुझे आम्ही त्यांच्या बाजूने पण पहिलं किती प्रचार करत. प्रकाश मेहता, प्रवीण चाडा, त्यांना विचारा सगळी वळ. तुम्हाला माहितीये का केंद्रामध्ये दिल्लीमध्ये कोणाचं सरकार आहे? माहितीये. कोणाचं? जनता पक्षच. नाटकांचा पक्ष येतोय ते आता द्यावाला माहिती. पंतप्रधानपदी कोण आहे तुम्हाला माहितीये का? आता आहे ना मोदी सरकार. मग मोदी सरकार आता पाहिजे का अजून कुठलं वेगळं सरकार आलं पाहिजे काँग्रेसचं राहुल गांधीचं? हे बघा कसंही सरकार येऊ द्या, चांगलं येऊ द्या, काम गरीबाची करणारी येऊ द्या. आजी म्हणतात की कोणाचंही सरकार येऊ द्या, पण गरिबांचा विचार करणारं सरकार आलं पाहिजे असं ते म्हणतात. तुमच्या मनात काय? माझ्या मनामध्ये एकच आहे की जे BJP सरकार आलेलं आहे ते म्हणजे बेटी बचाव बेटी पढाव. इथे असा प्रकार झालेला आहे की बेटी पढाव और बेटी भगाव ही दृष्टिकोनातून आमच्या सगळे झालेलं आहे, कारण आमच्या मुली आता सुरक्षित राहिलेल्या नाही आहेत. आज रस्त्याचं रुंदीकरण करतायत ना इथे आमदार आहेत ना खासदार आहेत, फक्त लोकांना बेघर करण्याची कामं ह्या लोकांनी जोरात केलेली आहेत. घाटकोपर रहिवाशांमध्ये मी 4.5 वर्षामध्ये पाहतोय, या लास्ट 4 ते 5 महिन्यापासून खासदार फिरताना दिसत आहेत. त्याच्या अगोदर इथे खासदारांना माहिती देखील नाही की कधीपर्यंत इलेक्शनच्या प्रचार फेरी कधी आले असतील गल्लोगल्ली, त्यानंतर पुन्हा कधी आले नाहीत. आणि आज बाईकवरती येऊन फिरतात सगळीकडे, येऊन दाखवतात की आम्ही आहोत करून इथे. पण इथे स्थानिकांचा मुद्दा आहे, रोजगाराचा प्रश्न आहे, युवकांना रोजगारासाठी तर आत्ता मेळावे, 6 महिन्यापासून इथे मेळावे व्हायला लागले घाटकोपरमध्ये मुलुंडमध्ये या ठिकाणी. याच्या अगोदर 4.5 वर्षात एकही रोजगार मेळावा झाला नाही. हम कोई डिबेट नहीं करेंगे किसमें कितना करप्शन था, अभी इतना दिमाग लगा लो पहले का करप्शन के कंपेरेटिवली अभी कितना करप्शन है, तो काम कितना हो रहा है, डेवलपमेंट कितना हो रहा है ये देखो ना. खाली ब्लेम करेंगे तो क्या फायदा है. 101% मोदी के राज में अच्छा काम हुआ ही है. लोक तुलना करतात पूर्वीचं काँग्रेस सरकार आताचं मोदी सरकार, तुलना करतात, तुम्हाला काय वाटतं? नाही, सरकार हे जाणता राजासारखंच असावं, त्याला सरकारला लोकांची जाण असावी. पण जेव्हा तुम्ही एका देशाचा विचार करता तेव्हा तुमच्या स्ट्रॅटेजीज वेगळ्या असतात, पण जेव्हा तुम्ही लोकल पातळीवर विचार करता त्यावेळेस मला वाटतं तुमच्या स्ट्रॅटेजीज थोड्या वेगळ्या हव्यात. घाटकोपरमधील सामान्य मतदारांच्या आपण मनात काय चाललं आहे ते जाणून घेतलेलं आहे मतदारांच्या मनात या विशेष कार्यक्रमात. आता आपण इथेच थांबतोय. कॅमेरामन मंगेश भिसेसह गिरीश निकम, Zee24 तास, घाटकोपर, मुंबई.